आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा मोहोळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम हे गेले अनेक दिवसांपासून भाऊ साठे मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळातील घोटाळा प्रकरणी अटकेत होते त्यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने न्यायाधीश मोरे यांच्या खंडपीठाने तात्पुरता जामीन मंजूर केलाय यामुळे आमदार रमेश कदम यांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळाला असल्याचं बोललं जात आहे त्यांनी मोहोळ विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं आधी स्पष्ट केलंय कदम हे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार यावर मोहोळ इथं उद्या दिनांक दोन ऑक्टोबर रोजी कार्यकर्त्यांची विचार विनिमय बैठक होणार आहे